Thank you. नंतर देवकथांनी ठेवलं रमा
त्याच्यानंतर मुलांचं नाव अजिंक्य, अभिनय. देवकांतांची शेवटची जी भेट आहे त्याचं भाग्य आमच्या सिद्धूला मिळालं. त्यासाठी तो क्षण खूपच महत्वाचा आणि मोलाचा होता. 27 तारखेला सरांनी आमच्यावर शो केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा सरांच्या निधनाची बातमी आली तेव्हा मी सगळेच खरंच स्तब्ध झालो होतो, कारण एवढे उत्साही होते ते आणि जिद्द, जसं म्हटल्याप्रमाणे करारीपणा हा खूप त्यांच्यात होता. अजिंक्य सर मला जेव्हा फोन करतात तेव्हा सांगतात की आम्हाला खूप बरं वाटतं की त्यांच्या त्या मोमेंटला तो त्यांच्यावर होताच, किंवा अजिंक्य सरांनी जे त्यांच्या आयुष्यात शेवटचं शूटिंग केलं असेल तेव्हा आम्ही सगळे कलाकार होतो. मी होतो, निलेश साबळे होता, अक्षय देवधरती, महेश होता. पण मी खरंच नशीबवान आणि भाग्यवान आहे की त्यांच्या त्या सुवर्ण क्षणात मी कुठेतरी होतो. खरंच नावात देव होते पण देवासारखेच होते ते. जास्त काही बोलून मला असं काही शब्द असे पटकन सुचत नाहीत, पण मी खरंच भाग्यवान आहे की त्यांच्यावरती तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मला झी गौरवचं सर पारितोषिक मिळालं होतं मराठी पाऊल पडते पुढे, ते दिवसरांच्या हस्ते मिळालं होतं. आणि एवढ्या मोठ्या 5-6 हजार लोकांसमोर ते असे म्हणत होते की हा सिद्धूचा गौरव नाही, हा माझा गौरव आहे, तेव्हा डोळे भरून आले होते. कारण इतकी वर्ष मराठी हिंदी इंडस्ट्रीत राज्य करणारा एवढे दिग्गज अभिनेते किंवा अशा नवख्या कलाकारावर दोन शब्द बोलतात तेव्हा खूप भरून येतो. थँक्यू, बोलवलं आणि व्यक्तिवाची संधी करून दिली, धन्यवाद. भारतीय जनता पक्षाकडून मी आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. या सभागृहात बसलेल्या प्रत्येकालाच रमेशजींबद्दलच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. काहींनी त्यांच्यावर काम केलंय, काहींनी त्यांच्या बरोबर आयुष्यातले दिवस घालवले, काहींनी त्यांचं नातं जपलंय. पण आमच्यासारख्या या पिढीतल्या लोकांना रमेश देव हे वेगळ्या एका रेफरन्सने त्यांची आठवण येते. कारण आमच्या आई आणि वडील त्या जमान्यामध्येच रमेश देव आणि सीमा देव हे खऱ्या अर्थाने आपण म्हणू एक आदर्श कुटुंब, आदर्श हिरो हिरोईन अशा स्वरूपाची सगळी मंडळी होती. आणि त्या काळामध्ये काही लव्ह मॅरेज वगैरे असा प्रकार नव्हता. ज्या आमच्या आई वडिलांच्या लग्नाच्या 50 वा कार्यक्रम आम्ही केला तेव्हा मी माझ्या आईला विचारलं की तू लग्नाला हो म्हणालेस कारण ठरवलं असेल, पण हे आवडले का? तो हुबेहूब रमेश देवांसारखा दिसत होता. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा रमेश देव इज आयडियल अशा स्वरूपाची मांडणारी कित्येक जोडपी हित असतील. आणि नीट बघितले तर आपल्याला लक्षात येईल की जो आत्ता मगाशी जो टायवाला फोटो असा हात बांधूनचा होता, असे फोटो त्या काळामध्ये त्या काळातल्या सगळ्यांनीच काढलेले असते. Gracias.
सायलेंट कॅमेरा, सायलेंट कॅमेरा. चलो ठीक फक्त मास्क